चला थोड़ा सा स्पीडअप करायचं आहे, जास्त व्हील खर्च करू नका. आपले दोन पंच आपण बघतोय सज्ज झालेले आहेत, उमेश महाळी आणि योगेश धोदडे. आपण ही स्पर्धा बघतोय, दोन कॅमेऱ्याने कव्हर केली जात आहे. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं बघायला मिळते. पहिलाच बॉल रुपेश साडी, वेगवान चेंडू, तेज तर्रार ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताला होता. या चेंडूची आपण गती जर बघली तर 135 पेक्षा जास्त गतीने हा चेंडू हाताळलेला आहे. रुपेशला काही चेंडू समजलेला नाही आहे, पहिला चेंडू निर्धावाला आहे. म्हणूनच तर आपण बघतोय गौतम भोईर याला नागले एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. नागलेच्या मैदानावरती जीवदानी गिरीज संघाला नक्कीच डॉमिनेट केलं होतं, मात्र पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र डॉमिनेट केलं होतं संघाला. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा गतीवान हा चेंडू होता, मात्र गती एवढी वेगवान होती की नियंत्रण त्याने गमावलेलं आहे. बघा नियंत्रण खराब आहे, गती भरपूर होती मात्र नियंत्रण नव्हतं या चेंडूला. आणि पंचाने दर्शवलेलं का हा चेंडू वाईड असेल. 1+1 अशा दोन धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. धाव फलक दोनने पुढे सरसावलेला आहे, ते म्हणजे 2 या धावसंख्येवरती. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं तर हे मैदानावरती प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्या बघायला मिळाले होते, कारण काल सुट्टीचा दिवस होता. नक्कीच ज्यावेळेस आपण बघतोय शेवटचा दिवस असेल, रविवारचा दिवस, त्यावेळेस देखील भरपूर प्रेक्षकांची गर्दी ते आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगामध्ये बीट झालेला आहे. पॉईंटमध्ये आपण जर शतरक्षक बघितला थोडासा डीपमध्ये होता, 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ होता. शॉर्ट पॉईंटला हा चेंडू गेला होता, तोपर्यंत 2 धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी आहे. इतरपर्यंत थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळालं आणि 2 धावा या पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा 2 धावांनी धाव फलक आपण बघतोय 4 या धावसंख्येवरती. बघा दोन कॅमेऱ्याने चांगली स्पर्धा ही कव्हर केली जात आहे डिबेनच्या माध्यमातून. पोलीस ब्लॉकरमध्ये हा चेंडू आतालेला आहे. ब्लॉकरमध्ये शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी होती. बघा पहिला चेंडू निर्धावल्यानंतर डबलच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर अंकुशाने बॅक टू बॅक आपण बघतोय दुहेरीच्या स्वरूपात धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर होणारा सामना असेल की त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मात्र हा नेक्स्ट बॉल आपण बघितला, बॅटचा एज घेतलं, विकेट किपरच्या मागे हा चेंडू, तर भिंतीवरती हा चेंडू लागतोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. अतिरिक्त बॉक्स बघायला मिळाला, बॅटचं एज घेतलं, त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जाऊन आदलला. आपण बघतो भिंतीवरती आणि 1 धाव पूर्ण झाली. धाव फलक 1 पुढे सरसावलंय, ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा आणि श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा असा मॅच असेल. तर दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, 3 ओव्हरनंतर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला आहे. शतरक्षक आहे डीपमध्ये, चेंडू गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड केला गेलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनिशी धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5, शेवटचं चेंडू एक बाकी आहे. चांगली धावसंख्या आपण बघतोय सध्या तरी धाव फलकावरती लागलेली आहे. वेगवान चेंडू आपण बघतोय, तेज तर्रार हा चेंडू पुन्हा एकदा रुपेश दांडेकरसाठी हाताळलेला आहे. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. षटक संपले पहिलं, पहिल्या षटकामध्ये आपण बघतो या बिनबाद 9 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा आणि श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा, 3 षटकानंतर आपला संघनायक टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. यस कमांड इज आहे.
थँक्यू डीजे, खूप खूप धन्यवाद डीजे, चांगलं सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. बघतो ब्रेकमध्ये नक्कीच डीजे तुम्हाला नक्कीच मधुर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश आलाय, संदेश चाकर. संदेश चाकर आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जातोय. राईट आर्म उर्ध्वविकेटचा मारा, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, सहा धावन करता षटकार. मी त्याला एवढी पसंत करत सांग नको, पण तोडा भाव के खाई. थँक्यू. बघा पहिल्याच बॉल वरती प्रहार केलेला आहे, चेंडू हिलत डुलत वाऱ्यावरती स्वार होऊन मिड विकेट बाउंड्रीलाइनच्या बाहेर गेलेला आहे. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार, धमाकेदार षटकार आलाय. षटकार धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 15 धाव संख्येवरती, 15 विदाऊट लॉस. पुन्हा एकदा शॉर्ट पोल पॉवरफुल होईल का, तर नाही. दोन शतरक्षक आलेत, मात्र दोन शतरक्षक थोडीशी खराब कामगिरी करतायत. आणि हा चेंडू देखील आपण बघतोय सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. आणखीन एक चौकार षटकार, त्यानंतर चौकार. थँक्यू डीजे. बघा हात खोलण्याची संधी दिली, ते हाफ ट्रॅकर शॉट ऑफ लेन तिथे वापरली जाते, मात्र त्याचा अंकुश चांगल्या प्रकारे फायदा देखील उचलतोय. धाव फलक 19 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा झोन मध्ये चेंडू होता, आणि हा चेंडू देखील आपण बघतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवलेला आहे षटकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळलेला आहे अंकुश याने, त्याच्या झोरमध्ये चेंडू होता, लगेच आपल्या पोझिशनमध्ये आला आणि हा चेंडू त्याने सरळ स्वेरळ एक बाउंड्रीलाइनच्या बाहेर फेकून दिला सहा धावन करता. आता मग बघतो या तीन चेंडूवरती 16 रन्स संदेशाने खर्च केलेले आहेत. धाव फलक जाऊन पोचलेला तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगली सुरुवात इथे करून दिलेली आहे दोन फलंदाजांनी, चांगली पार्टनरशिप बघायला मिळत आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला होता, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलेला आहे आणि यशस्वी देखील झालेला आहे संदेश. या अगोदर आपण चेंडू सरवला तर बॅट्समनच्या लाईनमध्ये हाताले होते. हा चेंडू आपण बघतो बॅट्समनपासून थोडासा दूर होता, निर्धाव चेंडू आला आहे. धाव फलक 25 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू लाईनमध्ये हातालेला आहे, फटका फसला आहे आणि झेल देखील सुटला आहे. जीवनदान मिळालेलं आहे अंकुशाला, त्याचा फायदा उचलला गेला, दोन धावा पळून पूर्ण केल्या. बघा जो फलंदाज षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय त्याला इथे जीवनदान दिलं जात आहे. हे जीवनदान नक्कीच महागात पडू शकतं इगल स्पोर्ट्स नागले या टीमला. या दोन्ही धाव फलक जाऊन पोचलेला आहे तो म्हणजे 27 धावसंख्येवरती. आपण बघतो या लाखेदादा गोवारी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या व्याय पिटाईजवरती या आणि सांना पण नवा, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न झालेला आहे, बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाही आहे. हा चेंडू येतो निर्धाव, षटक संपले दुसरं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या, ते म्हणजे 27 धावा, 27. ड्रिंक्स ब्रेक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये घेतलं आहे, पाणी पोहोचवलं जात आहे आणि पाण्यासोबत एक कानमंत्र देखील पोहोचवला जाईल.
आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजे आला संधी. कम ऑन डीजे. थँक्यू. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन षटकामध्ये आपण बघतोय 10 फलकावरी 13.50 सरासरीने 27 धावा 10 फलकावरती लागलेल्या आहेत. तिसरे षटक हाताळण्यासाठी अमन साकार. अमन याचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळून काढला आहे. चेंडू सरळ आपण बघतोय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार बिग हिट. थँक्यू डीजी. चला दुसरा चेंडू असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. बघा चेंडू भरभर दूर वरती फेकून दिलेला आहे रुपेशाने. षटकार 10 फलक बघतोय आपण. 33 धावसंख्येवरती 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. षडफुल करण्याचा प्रयत्न बॅटचा एज घेतलाय. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. पहिला गडी बाद झालेला आहे. रुपेश दांडेकर बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. चांगला कमबॅक अमन साखर याचा या षटकामध्ये. 10 फलक बघतोय आपण. 33 धावा. राकेश साडे हा चेंडू आपण बघितला फेकवानरित्या हाताळलेला आहे. मात्र पंच आपण बघतो या दुनियात आपले समांतर दाखवत आहेत. 10 मिळेल अभांतर कारण हा चेंडू डाऊन दिले घातलेला आहे. एक्स्ट्रा रन 10 फलकावरती नोंदवली गेली. बघा चेंडू पडल्यानंतर सरळ लेग हिस्ट्री सोडून निघून गेलेला आहे. तेच कारण पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. 10 फलक 34 धावसंख्येवरती. अपील झालेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू उडीजी. आपण बघितली स्लम सापडला राकेश ठाकरे. आणि दुसरा गडी आपण बघतो या षटकामध्ये. 10 फलक बघतोय आपण. 34 34 धावा या 10 फलकावरती लागलेल्या आहेत. अमन या षटकामध्ये आपण बघितला पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक त्याने केलेला आहे. 2 महत्वाच्या गडी त्याने बाद केल्यात. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला. षटरक्षकाची कमाल झालेली नाहीये. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन्स चौकार. बघा खराब फिल्डिंग झालेली आहे. आणि खराब फिल्डिंग नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकते इगल स्पोर्ट्स नागली या टीमला.
बॉल टाकून झाले चार, धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 38, दोन विकेट गमावल्यात, 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. सागरसाठी हा चेंडू आपण बघितला वेगवान इथे हाताळलेला आहे, मात्र पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, अतिरिक्त बॉम्ब सिद्ध बघायला मिळालेला आहे. वाईट बॉल आपण नक्कीच बघू शकता, दुसऱ्या अँगलने हा चेंडू आपण बघतोय कशा प्रकारे चेंडू हाताळलेला आहे. अतिरिक्त बॉम्ब्स, यस इट इज व्हाइट बॉल. चांगला निर्णय इथे दर्शवलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 39 धावा धाव फलकावरती, चेंडू खेळून काढला ऑन साइडला शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण झाल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे आणि या दोन धावेनिशी धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला दोन्ही संघांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू पण बघितला, निर्धाव चेंडू आलेला आहे. आपण बघतोय धाव फलकावरती धावा लागल्यात, 41 धावा 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चला जाऊया आपण टॉस कडे, दोन्ही संघनायक तिथे आलेले आहेत. हॅलो, मी सन्माननीय वैभवजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. एका बाजूने आपण बघतोय 2024 आणि एका बाजूने आपण बघतोय KBM 2024 असा कॉल आलेला आहे, मागणी जसा पुरवठा. दादा विनंती असेल आपण आदराने आपण VIP डायजवरतून जाऊन स्थान पण हवा. ऋषी टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, यामागचं कारण सांगू शकशील? आमच्याकडे बॉलर आहे, तसे रन दाबायचे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35. या सीझनमधला जो आपला जो प्रवास आहे त्याबद्दल काय म्हणशील? नाही जास्त नाही प्रॉब्लेम झाला, कमीच एकदम झालाय नॉर्मल. या मॅचमध्ये खेळाडू कुठल्यापेक्षा चांगल्या परफॉर्मन्सच्या अपेक्षा असेल? सांगता नाही येत, आता मॅच आहे बघू टुर्नामेंट कशी चालेल. शुभेच्छा असतील. लगेच आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलेला आहे? मनासारखा लागला. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती, आता समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट द्यायचा प्रयत्न असेल? 40 ते 45. असे कुठले फलंदाज बघायला मिळतील 40 पर्यंत मजल मारतील? रोहित, अंकुश, दिनेश. आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा टीमनं टॉस जिंकलेला आहे, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित दिलेलं आहे. सामन्याला चालू होईल त्यावेळेस आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपले साथी समालोचक विजय भोय आपल्याला ऐकायला मिळतील. ओव्हर टू DJ. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये, धन्यवाद अडीजे, धन्यवाद. करुण जाण जीवाचा राणा दिला अम्माचा जोहार महाण, असे आमच्या बिरसाचे शाण आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा म्हटलं की भल्या भल्यांचे झुकते खाली मान. आदिवासी समाजात ज्यांना एक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, थोडासा ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये झाला आहे
आणि त्याचा फायदा मैदानाच्या आत मध्ये घेतलाय. पहिल्या चेंडूवर जे आपण बघितलं तर थोडस फनी क्रिकेट पाहायला जरूर मिळालं. तीन घेतलं का? तीन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या आहेत. लक्ष आहे ते म्हणजेच 42 42 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे तब्बल तीन षटकामध्ये. मागच्या इनिंगचा डाव जर आपण बघितला तर अतिशय चांगली धुवादार बॅटिंग राहिली ती म्हणजेच अंकुश पागेची. 9 बॉलमध्ये त्याने 23 धावा बनवल्या. त्याच्यानंतर 5 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या तर रुपेश दांडेकरनं. त्याच्यानंतर राकेश ठाकरेचे खेळी आपण बघितले तर 1 चेंडूमध्ये 0 धावा करून तो बाद झाला. त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या होत्या त्या म्हणजे सागरनं. बेचाळीस धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदेश सागर आणि अमन सागर दोन्ही बंधू आहेत आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. रुपेश दांडेकर राईट अमोर द विकेट ना षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण बघितला तर हा 20 स्टेप मध्ये फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेनं 1 धाव वेगानं पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 2री धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचते ते एकंदर 5 आकड्यावरती. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट क्षेत्रामध्ये शत्ररक्षक त्याने आज पकडतो झेल आणि समाप्त होतोय मिस्टर संदेश साकर याचा खेळ. कमांडीज धन्यवाद संदीप ओलंबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम संदीप, आपलं देखील स्वागत आहे बिरसा मुंडा ट्रॉफी 2024 मध्ये. सध्या आपण बघितलं तर ग्राउंडची पाहणी करून आलेत कुठल्या दिशेने काही तुटलंय मोडलेलं आहे कारण हवा देखील अगदी वेगानं वाहते या मैदानावरती. तर मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर सध्या चेंडू टाकून झाले आहेत पहिल्या षटकातील 4 आणि धाव फलकावरती आपण धावा बघितल्या तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. यावेळेस आल्या मोठा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता गणेश भोईरनं. उंची जास्त आणि दिशा कमी पाहायला मिळाली मात्र दुसऱ्या तिसऱ्या आयटम मध्ये हा झेल शेवटच्या पणी क्षणी निश्चितच सुटला गेलाय. संदेश दांडेकरच्या हातामधून कडा क्या जिंका मॅच सोडाल क्या तर हराल मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे. जीवनदान मिळालं गेलंय गणेश भोईर या खेळाडूला आणि ज्या ज्या वेळेस बॅटरला जीवनदान मिळालं जातं ना त्या त्यावेळेस बॅटरचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला जातो आणि नंतर तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. यावेळेस आपण बघितला पुन्हा एकदा मिस टाइम फटका अजय वरटा चेंडूच्या खाली होता. पुन्हा एकदा हा झेल सुटलाय. जणू काही थोडासा खराब परफॉर्मन्स निश्चितच पाहायला मिळतोय फिल्डिंगमध्ये. सुरुवातीला आपण बघितलं संदेश दांडेकरच्या हातामधून झेल सुटला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं तर अजय वरटा याच्याकडनं हा झेल सुटलाय. 2 वेळा जीवनदान मिळालेला आहे बॅटर गणेश भोईरला. धावसंख्या जर आपण बघितली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 1 बाद 8 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजे
बारा चेंडू आणि अजून सुद्धा 34 धावांची आवश्यकता आहे. नंबर 2 चा षटक टाकण्याकरता राकेश ठाकरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राकेश ठाकरे एक ऑलराउंडर खेळाडू आहे, भरपूर वर्ष सातत्याने तो देखील क्रिकेटच्या पटलावरती आपले नावाचे डंका वाजवत आलेला आहे. यावेळेस आपण बघितलं तर चेंडू हा ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निश्चितच पाहायला मिळाला होता. अतिशय चांगलं डिसिजन या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालं. यावेळेस आपण बघितलं कुठल्या प्रकारचं ॲम ॲक्शन केलं नव्हतं बॅटिंग मध्ये गणेश भोईरनं, फक्त चेंडूला जाऊ दिलं होतं. डॉट बॉल येतोय षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण बघितला तर बॅट पूर्वती आहे बॅटर आणि निश्चितच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये तर तुमचा फुटवर्क नसेल तर निश्चितच तुम्ही काही सुद्धा करू शकत नाहीये. थोडीशी नाजूक स्थिती जरूर पाहायला मिळते इगल्स फोर्ट लागली टीमची. त्यावेळेस आपण बघितलं चेंडूला दिशा दिली आहे एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे. निश्चितच चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत निश्चित एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं धाव फलक मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते धावसंख्या 9 घरामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय ॲडव्होकेटजी वैभव भोईर, त्याच्यानंतर प्रभाकरजी दादा, त्याच्यानंतर रुपेश जाधव दादा निश्चितच या ठिकाणी रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस काय जबरदस्त रजाकत पाहायला मिळते, ताकदीचा वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. जबरदस्त फटका मिस्टर अमन साखरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला मिस्टर अमन साखरच्या बॅट मधनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण बघितला मिस टाइम फटका झाला आहे, एकदा वेगाने पूर्ण केले आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये येईपर्यंत निश्चितच हा झेल मात्र ड्रॉप झाला. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. अजून सुद्धा 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 25 धावा होऊ शकतात, मात्र या ठिकाणी प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. यासाठी तुम्हाला महत्वाचे प्रयत्न करावे लागतील. यावेळेस आपण बघितला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू होते डॉट. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 25. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानी दिशेने आपण वाटचाल करूया. कल विटनेस को प्रोटेक्शन के साथ अदालत में पेश किया जाए. मैटर ओपन झालाय सुना ना भाई लाटक केलाय पुन्हा. मैटर ओपन झालाय सुना ना भाई लाटक केलाय पुन्हा. मैटर ओपन झालाय सुना ना भाई लाटक केलाय पुन्हा. मैटर ओपन झालाय सुना ना भाई लाटक केलाय पुन्हा. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राइक वरती गणेश भोईरला आपण पाहतोय, ज्याला जीवनदान 2 वेळा मिळालेला आहे. मॅच बनवू शकते, परंतु त्याच्यासाठी आता मात्र सायकलनं पायी प्रवास टालावा लागेल, विमानानं प्रवास करावा लागेल. सामन्यामध्ये कायम स्थान ठेवायचं असेल तर 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राइक वरती गणेश भोईरला आपण पाहतोय. यावेळेस आपण बघितला पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, एक धाव निश्चितच वेगाने या ठिकाणी पूर्ण केली. बॅटची हलकीशी इनरेज निश्चितच लागली होती. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले, एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते.
18 या आकड्यावरती। पांच चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे या वेळेस आपण पाहतोय। 20 सेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय। थोडा सा शत्ररक्षण फॉम्पलिंग झालाय त्या ठिकाणी, परंतु दोन धावा पूर्ण केल्या जातील। दोन धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 20 या आकड्यावरती। आता मात्र 22 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 4। त्यावेळेस चांगला चेंडू निश्चितच पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण बघितला तर खाऊ कोणत्या दिशेने यावेळेस चेंडू हा रवाना झाला। एकदा वेगाने पूर्ण केली आहे, परंतु या सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे, दुसरे काही नाही आहे। दोन्ही चेंडू शिल्लक असतील आणि दोन्ही चेंडूमध्ये जिंकण्याकरता अजून सुद्धा 21 धावांची आवश्यकता आहे। दोन्ही चेंडू 21 धावा। इस टाइम फटका झाला आहे आणि या ठिकाणी पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय गणेशचा देखील खेळ। हॅलो, तर एक चेंडू शिल्लक आहे। यानंतर देखील आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत। षटकातील पुढचा बॉल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामन्यावर वर्चस्व राहिलं ते म्हणजे इंडिया स्पोर्ट चिंचोटी संघाचं हारल्या का इगल स्पोर्ट नागले। अँड कॉंग्रॅच्युलेशन इंडिया स्पोर्ट चिंचोटी, अजय वरठा अँड कंपनी। तर मॅन ऑफ द मॅचचा किताब निश्चितच जातोय तो म्हणजेच पुन्हा एकदा अंकुश पागे या खेळाडूला। 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना 4 धावा दिल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली। यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि श्री साईदत्त स्फोट काजूपाडा या दोन संघामध्ये ही पुढची लढत आपण पाहणार आहोत। त्या अगोदर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। धन्यवाद डीजे। आपण पाहतोय ड्रेसिंग पर्सनॅलिटी आदरणीय सन्माननीय विलास दादा वाढाण यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे। बिरसा मुंडा ट्रॉफी 2024 मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपण बघितली होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती लाख मोलाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेलकम विलास दादा, आपलं देखील स्वागत आहे।